सर्वप्रथम माननीय न्यायदेवतेचं मनापासून आभार मानेन की आज ज्या सर्वसामान्य महिलेला एक न्याय देवतेनी जो विश्वास दाखवला आणि मला न्याय दिला, हा न्याय फक्त रश्मी बर्वेलाच दिला नसून तर हा न्याय या लोकांना दिला की जे लोक न्याय देवतेवर विश्वास ठेवतात. आज विरोधकांनी कितीही कटकारस्थान रचलं, कितीही षडयंत्र रचलं, पण शेवटी विजय नेहमी सत्याचा होतो आणि ते आज न्याय देवतेने सिद्ध करून दाखविलं आणि न्याय देवतेचं मी मनापासून आभार मानते. आज माझी जात प्रमाणपत्र जे विरोधकांनी रातोरात अवैध करून मला या रामटेक लोकसभा मतदारसंघापासून निवडणूक लढविण्यासाठी वंचित ठेवलं, कारण एक महाविकास आघाडीचा उमेदवार आणि तेही दलित समाजाची जर महिला या विरोधकांना टक्कर देणारी होती आणि या महिलेपासून विरोधकांना हार स्वीकारायची नव्हती, त्यासाठी यांनी रातोरात कडक षडयंत्र रचून माझं जात प्रमाणपत्र अवैध ठरवलं. आज त्यांच्या तोंडावर ही चपराक आहे. आपण कितीही खोटे नाटे किंवा शासकीय यंत्रणेचा कितीही आपण गैरवापर केला तरीही आजही लोकशाही भारतामध्ये जिवंत आहे, संविधान जिवंत आहे आणि याच लोकशाहीच्या बळावर आज आमच्यासारखे गरीब सर्वसामान्य लोक आज आम्ही न्यायदेवतेवर विश्वास ठेवू शकतो. आदरणीय केदार साहेबांचं मनापासून धन्यवाद करेल. राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आज मला माझं जात प्रमाणपत्र अवैध केल्यामुळं माझं यांनी जे फॉर्म यांनी कट केला तरीही माझ्यावरच विश्वास ठेवून आदरणीय केदार साहेबांनी काँग्रेस पक्षांनी आज माझ्या पतीला महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून एक मोठी जबाबदारी दिलेली आहे. आज मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून रामटेक लोकसभा मधून जो आम्ही मागच्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये छोट्याशा छोट्या घटकापर्यंत एक जाऊन एक विश्वास संपादन केला होता त्या विश्वासाची आज जीत झालेली आहे. गोरगरिबांचा आशीर्वाद, गोरगरिबांचा विश्वास, माझ्या ग्रामीण भागातील जनतेचा विश्वास हा भूतकाळामध्येही रश्मी बर्वे सोबत होता, आजही रश्मी बर्वे सोबत आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा माझ्या जनतेचा आशीर्वाद, त्यांचा विश्वास आज माझ्या सोबत राहील इतकी मात्र आज मला हमखास अपेक्षा आहे. आज मोठ्या नागपूरच्या बड्या नेत्यांना मी आपल्या माध्यमातून प्रश्न विचारते. एक मोठं असं नाव आहे की ज्यांनी एक धृतराष्ट्रांची धृतराष्ट्र जो महाभारतातले जे धृतराष्ट्र असता आहे त्यांची भूमिका त्यांनी निभावली. त्यांच्या नजरेसमोर एक द्रौपदीचं जेव्हा चीरहरण होतं आणि धृतराष्ट्र ते चुपचाप शांत बसले असतात, अशाच प्रकारे त्या नेत्यांनी आज शांत बसून सर्व जे मानसिक रित्या मला जे प्रताडना केली, एक नैतिक वस्त्रहरण या भारतीय जनता पक्षाच्या बड्या नेत्यांनी मला करण्याचा प्रयत्न केला, पण आपण एक धृतराष्ट्राची भूमिका घेऊन आपण शांत बसला होता. मला आपल्यापासून खूप अपेक्षा होती, कारण आपण कुठल्याही पक्षाचे असाल पण आपलं नाव हे नेहमी सत्याच्या मार्गावर, ज्यांच्या ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभे राहता अशी अपेक्षा आज मला होती. पण आज त्या नेत्यांनी एक कुठेतरी त्यांनी एक पक्षाची बाजू त्यांनी बळकट समजली आणि एक अंधळ्या मुक्या आणि बहिऱ्याची भूमिका आज त्यांनी निभावली. आज त्यांच्यावरचा माझा विश्वास जो आहे तो कुठेतरी गमवावा लागलेला आहे. ज्या ज्या वेळा भारतीय जनता पक्ष हे जे मोठे मोठे नारे देतात की बेटी बचाओ बेटी पढाओ, पण जेव्हा जेव्हा महिलांवर अन्याय होतं त्याला कारणीभूत हे सरकार असतं. या सरकारमधील असलेल्या ज्या हुकुमशाही करणाऱ्या नेत्यांना मी आज संदेश देऊ इच्छिते, तुम्ही कितीही बळकटपणा तुम्ही दाखवला
कितीही सत्तेच्या अभावामध्ये, सत्तेच्या प्रभावामध्ये तुम्ही कितीही वाहून गेला तरीही भारतामध्ये लोकशाही जिवंत आहे आणि ती कायम स्वरूपी जिवंत राहणार आहे. आपण जर उदाहरण घेतला तर बघा, बिल्किस बानोचं उदाहरण बघा. बिल्किस बानोवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आणि याच सत्तेच्या नेत्यांनी तिच्या त्या गुन्हेगारांना एक त्यांना मोफत त्यांची शिक्षा पासून त्यांना वंचित केलं, त्यांची सुटका केली. आज तुम्ही जर बघितलं असेल तर मणिपूरच्या राज्यामध्ये ज्या महिलांची नग्न अवस्थेमध्ये धिंड काढली त्यांच्यावर सुद्धा या सत्तेतल्या नेत्यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. आज रश्मी बर्वेचं जर उदाहरण घेतलं तर रश्मी बर्वे सुद्धा एक याच प्रकारे मानसिक प्रताडणा या सत्तेच्या सत्ताधिकाऱ्यांनी मागच्या 2 महिन्यापासून मला दिली आणि जेव्हा माझा फॉर्म जेव्हा भरण्यात आला आणि यांच्या मनामध्ये कुठेतरी भीतीदायक वातावरण निर्माण झालं की रश्मी बर्वे जर रणांगणामध्ये उतरली तर आमची हार ही निश्चित आहे, त्यामुळे यांनी रातोरात माझं व्हॅलिडिटी माझी रद्द केली. आपण जेव्हा जेव्हा महिलांच्या अस्मितेचा विषय जेव्हा जेव्हा महिलांचा येतो, महिलांची जेव्हा मानसिक प्रताडणा जेव्हा जेव्हा होते तेव्हा तेव्हा या भारत भूमीमध्ये रामायण महाभारत झाल्याशिवाय राहत नाही. जेव्हा महाभारतामध्ये द्रौपदीचं वस्त्र हरण केलं तेव्हा कौरवाचा सत्यानाश झाला, त्यांची सत्ता पूर्ण त्यांची परिवर्तन झाली. रावणाने सुद्धा जेव्हा सीतेचं हरण केलं आणि सीतेच्या चारित्र्यावर जेव्हा कुठेतरी औंगली उचलण्याचा रावणाने प्रयत्न केला तेव्हा अहंकारी रावणाची भूमिका यांनी श्रीराम प्रभू चंद्र रामांनी अहंकारी स्वरूपाची रावणाची लंका पूर्ण जाळून खाक केली आणि आपल्या पत्नीला त्यांच्या तावडीतून सोडून आणलं. आज त्याच पद्धतीने रश्मी बर्वेवर जेव्हा जेव्हा आघात झाला तेव्हा तेव्हा माही भारतीय जनता पक्षाचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही. ही मी नाही, एक गरीबाची महिलेची एक आत्मा बोलत आहे. आपण आपल्याला वाटलं असेल की रश्मी बर्वेचा फॉर्म कटल्यावर रश्मी बर्वे शांत बसेल, पण ज्या सावित्रीबाई फुलेंचा वारसा असलेल्या आम्ही त्यांच्या लेखी आहो, अशा सावित्रीबाई फुले यांनी अशा प्रकारचे कित्येक त्यांच्यावर आघात झाले तर त्यांनी आपल्या कमरेला पदर खोचला आणि संघर्षासाठी संघर्ष करून समोर गेल्या. त्यांच्याच वारसावर आम्ही पायापायी चालतो आणि त्यांचाच वारसा म्हणून आज रश्मी बर्वे आज आपल्या समोर इतक्या ताकदीने उभी आहे. यांनी माझं मनोबल कितीही त्यांनी कमी केलं असेल तरीही मी कुठेही खचली नाही, कारण माझी ग्रामीण भागातील जनतेचा विश्वास म्हणजे माझी शक्ती आहे. ज्या नेत्यांनी आज मला मोठं केलं, आज रश्मी बर्वेची भीती विरोधकांना वाटली नाही तर भीती वाटली ज्या नेत्याचा आशीर्वाद माझ्या डोक्यावर आहे, असे आमचे नेते आदरणीय केदार साहेबांचा आशीर्वाद माझ्यावर आहे, त्या नेत्याची भीती वाटली आहे. कारण या नेत्यांनी आमच्या आदरणीय केदार साहेबांनी मागच्या 2020 जर आपण इतिहास बघितला तर एक हाती सत्ता ही जिल्हा परिषद मध्ये काँग्रेसची आणली, त्यानंतर पदवीधर मतदारसंघामध्ये काँग्रेसचा विजय त्यांनी केला, शिक्षक मतदारसंघामध्ये आदरणीय केदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये निवडणूक लढलो आणि बहुमताने काँग्रेसचा विजय झाला. बाजार समित्यांचं जर आपण उदाहरण घेतलं तर बहुतेक जास्तीत जास्त बाजार समित्या आदरणीय केदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये काम करतात. आज लोकसभेचा विषय आला, लोकसभेमध्ये आज रश्मी बर्वेचं नाव जसं उंच झालं तसे यांची कुठेतरी यांना भीती वाटायला लागली आहे का दलित समाजाच्या महिलेपासून यांना हार स्वीकारायची नव्हती म्हणून यांनी असं षडयंत्र रचलं. पण आजही लोकशाही जिवंत आहे, संविधान जिवंत आहे. आज माझं जात प्रमाणपत्र वैध करून स्थगिती देऊन न्यायदेवतेने मला खूप मोठा दिलासा दिलेला आहे. मी न्यायदेवतेचं खूप मनापासून आभार मानेल. ज्या जनतेचा आशीर्वाद माझ्या डोक्यावर आहे त्या जनतेचा सुद्धा मी या आपल्या सर्वांच्या माध्यमातून आशीर्वाद मागेल आणि महाराष्ट्रातली जनता या विरोधकांना कधीच घाबरली नव्हती आणि कधीही घाबरणार नाही असं मी आपल्या सर्वांना ठामपणे सांगते. झालेला आहे आणि कोर्टाने विचार काही दिला
नक्कीच या विषयावर कायदेशीर माहिती माझे वकील देतील, पण मी तात्पुरती आपल्याला थोडक्यात माहिती देऊ इच्छिते. जरी न्यायदेवतेने उच्च न्यायालयाने यावर कुठल्याही प्रकारचा आदेश दिला नसला तरी आम्ही सर्वोच्च न्यायालयावर आमची धाव आम्ही नक्कीच घेणार आहे. आणि यामध्ये मी आपल्या सर्वांना एक आणखी सांगू इच्छिते की मागच्या 5 वर्षापासून ज्या नवनीत राणाची जात प्रमाणपत्र हे वैध म्हणून आज त्यांचा सुप्रीम कोर्टामध्ये न्यायालयांनी त्यांना स्थगिती दिली आहे, मग सरकार कुणाचं, ज्यांच्याकडे पैसा आहे, ज्यांच्याकडे धनदौलत आहे त्यांच्या बाजूने सरकार उभं राहते. आणि रश्मी बर्वे ज्यांची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती कमी आहे, जी गरीब आहे, त्यांच्या बाजूने त्यांचा विरोध करणारं हे सरकार आहे, हे आज इथे स्पष्ट होते. पूर्ण तांत्रिक माहिती जी आहे आपल्याला माझे वकील आपल्याला देतील. तुम्ही बडा नेता दोन वेळा म्हटले, विश्वास गमावला, कोण आहे तो बडा नेता? तुम्ही सर्व त्यावर विचार करू शकता. जे बडे नेते आहे त्या बड्या नेत्यांनी अनेक अशा गोर गरीब जनतेला न्याय देणे दिलेला आहे. अनेक अशा गरीब महिलांवर जेव्हा जेव्हा अन्याय झाला, गरिबांवर जेव्हा जेव्हा अन्याय झाला, तेव्हा त्या नेत्यांनी आपली स्पष्ट भूमिका समोर मांडली आहे. पण त्यांच्याच एका शहरामध्ये, त्यांच्या ग्रामीण भागामध्ये एका दलित समाजाच्या महिलेवर इतका मोठा त्यांचा अन्याय होतो, तेव्हा यांनी कुठेतरी तोंड बंद ठेवून, यांनी गप्प राहून आपली भूमिका जी आहे ती धृतराष्ट्राची केलेली आहे, हे कुठेही निंदनीय आहे, हे अशोभनीय आहे. यामध्ये आपल्या सर्वांना सांगते की महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांपासनं, महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांपासनं, कोराडीच्या नेत्यांपासनं आज शासकीय यंत्रणेवर दबाव जो टाकला होता, आणि शासकीय यंत्रणा या सर्व सत्ताधीशांना बळी गेली. पण आपल्या सर्वांना सांगते आज शासकीय यंत्रणा जी भारतामध्ये आहे ही काही या सत्तेमुळे नाही, तर ती आहे संविधानामुळं, ती आहे लोकशाहीमुळं. आणि आज जरी सत्ता आमची नसली तरी शासकीय यंत्रणेचा गैरवापर या सत्ताधीशांनी केलेला आहे, हे स्पष्ट होते. तुमच्या विरोधात जात प्रमाणपत्राच्या विरोधात जे डिजिटल मीडियाचे पत्रकार सुनील साळवे यांनी तक्रार केलेली आहे, पण तुम्ही शासनावर किंवा नेत्यांवर कसा काय तुम्ही रोष व्यक्त करता? सुनील साळवे हे फक्त नाम मात्र आहे. सुनील साळवे कोण, काय, कसा, याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा मी त्याचा काही काही पर्सनल काही असं त्याच्यासोबत मला काही दुश्मनी नव्हती. कोण आहे, कुठला आहे, कुठल्या जातीचा आहे किंवा कुठल्या याचा आहे, मला याच्याबद्दल काहीच माहिती नाही. याच्या मागे मोठे चेहरे आहे स्पष्टपणे दिसून पडतं. मॅडम, 10 आणि दावा केला त्यांनी सिद्ध करून द्यावं, त्यांनी ते सिद्ध करून द्यावं का माझा जन्म नेमका कुठे झाला. ते स्वतः मी जेव्हा जन्मली होती तेव्हा ते बघायला आले होते काय, त्यांनी सिद्ध करून द्यावे. आणि जर माझा जन्म महाराष्ट्रामध्ये न होत होता, दुसऱ्या कुठल्याही राज्यामध्ये जर झाला असेल असं त्यांनी जर सिद्ध करून दिलं तर मी राजकारण सोडील, किंवा त्यांनी जर असं सिद्ध करून दिलं तर ते राजकारण सोडतील. नाही नाही, मी अविश्वास न्यायदेवतेवर दाखविला नाही. नवनीत राणा यांनी भारतीय जनता पक्षाचा दुपट्टा परिधान केला, भारतीय जनता पक्षाच्या वॉशिंग मशीन मध्ये जाऊन त्या क्लीन झाल्या, तेव्हा त्यांचं जात प्रमाणपत्र हे वैध झालं, त्यांना स्थगिती आली. न्यायदेवतेवर मी कधीही आक्षेप घेतला नाही. सुरुवातीपासून न्यायदेवतेवर आमच्या सारख्या गरिबांचा विश्वास आहे, आणि भविष्यामध्ये सुद्धा न्यायदेवतेवर आमचा विश्वास राहील. यानंतरची सामोरची जे काही आपल्याला उच्चारणं आहे ते आमचे वकील आपल्याला. शासनापासून शेवटी शासनच पुरावे देतं. आज शेवटी शासन ज्यांचं आहे त्या शासनाचा त्यांनी गैरवापर केला. मागच्या कित्येक दिवसापासून
नवनीत राणा या भारतीय जनता पक्षाच्या चापलुसी करत होत्या आणि स्पष्टपणे जाहीर होतं की नवनीत राणा यांना भारतीय जनता पक्ष न्याय देईल आणि त्याच पद्धतीने त्यांनी ते केलं. वकील सर, सर्वप्रथम सर्व पत्रकारांना ॲडव्होकेट शैलेश नागावे कडून सगळे नमस्कार. व्हेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. मी इथे आपल्याला जे लीगल घडामोडी झालेले आहेत, जे लीगल डेव्हलपमेंट झालेले आहेत, उच्च न्यायालयाचा ऑर्डर झालेला आहे आणि तो ऑर्डर जे आहे काय झालेला आहे, व्हॉट इज द बॅकग्राऊंड, लीगल पॉईंट्स काय आहे, फॅक्च्युअल सिच्युएशन काय आहे, कॉन्स्टिट्यूशन काय म्हणतो, कायदा काय म्हणतो आणि जे प्रेझेंट स्टॅटस आहे ते काय आहे आणि फ्युचर स्टॅटस काय होणार आहे किंवा फ्युचर कोर्स ऑफ ऍक्शन आम्ही काय घेणार आहे लीगली वगैरे याच्यावर मी प्रकाश टाकणार आहोत. सर्वप्रथम जे आहे आपल्याला सांगू इच्छितो की माननीय उच्च न्यायालयाने आज सन्माननीय रश्मी बर्वे मॅडमला खूप मोठा दिलासा दिलेला आहे. त्यांच्या प्रतिमेवर, त्यांच्या व्यक्तित्वावर एक खूप मोठा स्टिग्मा दाग, इथे त्यांची जात प्रमाणपत्र खोटी आहे, इथे फ्रॉड आहे आणि त्यांचं पूर्ण अस्तित्व जे आहे त्यांनी जपनर्स आहेत संकटामध्ये आणलेलं होतं. आणि मला असं वाटतं की यांचं पूर्ण भविष्य, उज्ज्वल भविष्य त्याच्यावर एक अटॅक होता आणि तो अटॅक आज निरस्त झाला कायद्याप्रमाणे, संविधानाप्रमाणे. आणि माननीय उच्च न्यायालयाने एक सुंदर आज ऑर्डर केलेला आहे आणि काल जे आहे प्रोसिडिंग्स हायकोर्टामध्ये झालेल्या होत्या तर ते खूप मोठा जे ज्युडिशरीचा ड्रामा असतो तो ड्रामा, तो डेमॉन्स्ट्रेशन काल सर्वांनी बघितलेला आहे की कशी फाईट करावं लागते. जे पॉवरफुल बलशाली लोक असतात, जे सत्तामध्ये असतात, ज्यांच्या पाशी धनसंपत्ती असतो, कदाचित ते आपला इन्फ्लुएन्स, प्रभाव, डॉमिनन्स कोर्टावर घालायचा प्रयत्न करतात. प्लीज नंतर प्रश्न तुम्ही विचार, तुम्हाला आपला बॅकग्राऊंड देऊ द्या. तुम्हाला माहीत असलं पाहिजे की एक्झॅक्टली कोर्ट रूम मध्ये कशी फाईट होते. यू शुड बी इंटरेस्टेड इन दॅट. कोर्ट कोर्टाचा ऑर्डर काय झाला दॅट इज द रिझन, पण एक्झॅक्टली प्रोसिडिंग्स मध्ये काय होत असते ते तुम्हाला जाणीव करून देणं अत्यंत आवश्यक आहे. कारण की ज्या पीडामध्ये, दुःखामध्ये रश्मी बर्वे मॅडम त्यांनी जे अनुभव केलेला आहे आणि त्या दुःखातून जे आहे ते कसे निघाले आणि तो संघर्ष काय आहे, त्यांचा संघर्ष काय आहे, माझा संघर्ष काय आहे, त्या संघर्षावर जे आहे 2 मिनिट कमीत कमी ऐकून घ्यायची क्षमता किंवा धैर्य तुमच्यामध्ये असायला पाहिजे. संविधान बाबासाहेबांनी दिला, म्हटलं की कॉन्स्टिट्यूशन इज अ व्हेहिकल ऑफ लाईफ, गॅरंटीड फंडामेंटल राईट्स, गॅरंटीड आर्टिकल 341 दॅट इज शेड्यूल कास्ट. कॉन्स्टिट्यूशन हॅज गिव्हन द गॅरंटी टू द शेड्यूल कास्ट आणि ते शेड्यूल कास्ट जर कॅन्डिडेट आहेत जेन्युइनली तर त्यांच्यावर अटॅक कशाला व्हायला पाहिजे. हा अटॅक झाला आणि कोर्टासमोर जी लीगल बाजू आम्ही मांडली तो अटॅक कसा निरस्त झाला हे मी सांगायचा प्रयत्न करतो आणि मग एक्झॅक्टली ऑर्डर काय झाला ते तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. हा जो प्रश्न होता याच्या
व्हॅलिडिटी बद्दल किंवा कास्ट बद्दल की रश्मी बर्वे मॅडम चांभार शेड्यूल कास्ट नाही आहे आणि त्यांनी खोटे दस्तावेज किंवा डॉक्युमेंटरी एव्हिडन्स किंवा एफिडेव्हिट हे सर्व खोटे नाटे बनवून जे आहे त्यांनी व्हॅलिडिटी मिळवली हा एलिगेशन आहे. आणि हे जेन्युइन शेड्यूल कास्ट नाही आहे हा त्यांच्यावर खूप मोठा एक धब्बा किंवा अटॅक ब्लो हा स्टिग्मा जे आहे लागलेला होता. मला असं वाटते की ज्या पद्धतीने कोर्टासमोर जे लीगल पॉइंट्स आणि जे फॅक्च्युअल सिच्युएशन आम्ही प्रेझेंट केली मांडली त्याच्या आधारावर जे आहे कोर्ट कन्व्हिन्स झाला. कोर्ट कन्व्हिन्स झाला म्हणजे कोर्टाला पावर असतात आर्टिकल 226 प्रमाणे म्हणजे कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे की खरं काय आणि खोट काय, व्हॉट इज द ट्रुथ अँड व्हॉट इज द फॉल्स. तर कोर्टाने यांची बाजू घेतली की यांच्यामध्ये काही जे असत्य असं काही नाही आहे आणि हे सत्याचीच बाजू आहे आणि म्हणून जो स्टे ऑर्डर दिला तो सत्यमेव जयते आपण म्हणतो त्याला ठप्पा आहे त्याला एक कन्फर्मेशन आहे. आता प्रश्न जो आहे की कोर्टाने ऑर्डर काय केलेला आहे आणि कोर्टाने पॉइंट्स काय घेतलेले आहे. तर माननीय उच्च न्यायालयाने जे तीन क्रुशियल प्रिलिमिनरी ऑब्जेक्शन त्याला आपण म्हणतो जसं की हे जे कंप्लेंट आहेत तक्रार करता सुनील साळवे आणि वैशाली देविया यांना लोकस नाहीये म्हणजे लीगल राईट नाहीये हे काय अग्रीव्ड पार्टी नाही याचं कोणता स्टॅट्युटरी राईट किंवा लीगल राईट व्हायलेट होतं म्हणून हे सर्व पॉलिटिकली मोटिवेटेड आहे. हे एक पॉलिटिकल ॲनमिटी आहे द्वेषभाव आहे की कसं जे आहे यांचं नॉमिनेशन फॉर्म रिजेक्ट झालं पाहिजे हे सर्व पर्पज हाच पर्पज होता या पूर्ण प्रकरणामध्ये की 28 तारखेला रिटर्निंग ऑफिसर समोर स्क्रुटनी होणार आहे आणि 28 तारखेला 3 वाजताच्या आतमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये इनव्हॅलिडेशन ऑर्डर कॅन्सलेशन ऑर्डर जे आहे रिटर्निंग ऑफिसरच्या समोर जायला पाहिजे म्हणजे यांचं नॉमिनेशन फॉर्म रिजेक्ट. कोर्टाला जे आहे हे लक्षात आणून दिलेलं आहे की आम्ही विजिलंट आहोत आम्ही खूप आधीपासूनच जे आहे कोर्टासमोर आलेलो होतो रिट पिटिशन केली होती पण आम्हाला वेळ नाही मिळाला किंवा वेळ देण्यात नाही आली आणि म्हणून जे आहे स्क्रुटनी कमिटीने हा इन्व्हॅलिडेशन ऑर्डर करून टाकला आणि हा रातोरात केला. कोर्टाला जेव्हा मी सांगितलं की पहिली कंप्लेंट त्यांनी रिजेक्ट केली स्क्रुटनी कमिटीने सुनील साळवे साहेबांची आणि क्लिअर कट जे आहे रिझन दिलं की सेक्शन 7 सबक्लॉज 2 प्रमाणे कोणत्याही ऑथॉरिटीला किंवा कोणत्याही कोर्टाला एक्सेप्ट हायकोर्ट अंडर आर्टिकल 226 हायकोर्टालाच जे आहे पॉवर आहे की ते व्हॅलिडिटी जे कॅन्सल झाले कॅन्सल करायचं असेल तर हायकोर्ट जे आहे डायरेक्शन देईल समितीला की तुम्ही रिओपन करा आणि रिव्हेरीफाय करा यांची कास्ट लेन दॅट इज द ओनली डोर. पण यांनी काय केलं सो मोठं डायरेक्ट जे आहे कॅन्सल करून टाकली. कायदा काय म्हणतो ते कायद्याला ऐकलं नाही त्यांनी आणि त्यांच्याच तो कायदा आहे त्यांना सर्व माहीत आहे. दुसरी कंप्लेंट त्यांनी एंटरटेन करायला नको देव्या मॅडमची पण त्यांनी केली हा हेतू पर्पज जे आहे समोर दिसून आला की 20 तारखेला त्यांनी कंप्लेंट केली आणि 1 हप्त्याच्या आतमध्ये 28 तारखेला ऑर्डर पास करून टाकला. हे कधीच समितीच्या इतिहासामध्ये कायद्याच्या इतिहासामध्ये आणि मी प्रोफेशनल असल्यामुळे मी कधी जे आहे अशी प्रोसिजर बघितली नाही समितीची. सुटणी समितीला अंडर सेक्रेटरी अवर सचिव त्यांच्या लेटर आला की तुम्ही यांच्यामध्ये जे आहे कारवाई करा. हे कधीच होत नाही की सुपेरियर ऑथॉरिटी किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कडून जे आहे सॉरी महाराष्ट्र कडून काही डायरेक्शन समितीला जाते आणि समिती त्याचा ऍक्टिवेट होतो आणि विदाउट फॉलोइंग द प्रॉपर प्रोसिजर ते सर्व लवकरात लवकर कारवाई करतो
एक एक वाजतापर्यंत जे आहे यांना शोधत राहतो किंवा यांचे नातेवाईकांना शोधत राहतो आणि यांना जे रिपोर्ट देतो ते केव्हा देतो? सकाळी 10:28 ज्याला दक्षता पथकाचा अहवाल म्हणतात. आणि तिथे लिहिलं असते की तुम्ही 9:45 समिती समोर हजर राहा. हे सर्व इम्पॉर्टंट जे बॉडी आहे कोर्टासमोर मी निर्देशनात आणून दिलं. हे प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल जस्टिस व्हायोलेट होतो. यांना हक्क आहे कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे की हे फेअर अँड रिझनेबल अपॉर्च्युनिटी यांना मिळाली पाहिजे आणि यांनी आपली बाजू जी आहे मांडायची संधी मिळाली पाहिजे. तर कोर्टाला सांगितलं की 10:00 वेळ आम्हाला 10:00 मिळाला आणि 9:45 त्यांनी जे आहे आम्हाला हजर राहायला सांगितलं आणि 11:30 ईमेल करून टाकला ऑर्डर तयार आणि 3:00 आतमध्ये सर्टिफाईड कॉपी वगैरे रेडी करून जे आहे ते रिटर्निंग ऑफिसरला देऊन टाकलं. तर रिटर्निंग ऑफिसरनी जे कायदा आहे किंवा त्याप्रमाणे जे सिच्युएशन आहे आम्हाला ऐकून घेतलं. 5:00 कमीत कमी 1.25 जे आहे ते हिअरिंग चालली आणि त्यांच्याकडे वेळ नव्हता. आम्ही रिक्वेस्ट केली होती की हायकोर्टामध्ये 1 एप्रिलला केस ठेवली आहे तुम्ही 1 एप्रिल पर्यंत आम्हाला वेळ द्या. पण त्यांच्या इलेक्शन प्रोग्राममुळे किंवा 30 तारखेला जे आहे जर ते विड्रॉलचं जे डेट होतं त्याच्यामुळे त्या प्रोग्राममुळे जे आहे ते देऊ शकले नाही. दॅट वॉज देअर इनएबिलिटी अदरवाईज देवर कन्व्हिन्स्ड. पण त्यांनी ते फॉर्म जे आहे रिजेक्ट केला. ह्या मजामध्ये जे आहे आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा रिट पिटिशन फाईल केली होती. कारण की आम्हाला जे आहे एक इमिजिएट रिलीफ हवी होती. पण जेव्हा सुप्रीम कोर्टाचा निर्देशनात आलं की 1 तारखेला हायकोर्टामध्ये केस लागली आहे तर सुप्रीम कोर्टाने म्हटलं की हायकोर्टामध्ये काय होते तुम्ही आधी पहा आणि त्यानंतर आमच्याकडे या. हायकोर्टाने 1 तारखेला जे आहे आम्हाला ऐकून घेतलं. त्यानंतर आम्हाला काही अमेंडमेंट वगैरे करावं लागलं आणि शेवटी जे आहे काल हायकोर्टाने पूर्ण दिवसभर जे आहे ते हिअरिंग चालले. मोठे मोठे वकील पण होते आमच्या अगेन्स्ट मध्ये आणि ते सर्व हिअरिंग झाल्यानंतर जे आहे आज त्यांनी जे आहे ऑर्डरसाठी ठेवला आणि माननीय उच्च न्यायालयाने जे आहे यांच्या फेवरमध्ये म्हणजे कमी सर्वात मोठा जो दिलासा आणि सर्वात मोठा सबस्टेन्शियल पॉईंट आणि जो फाउंडेशन जे आहे आमच्या केसचं आम्हाला जे हवं होतं ते माननीय उच्च न्यायालयाने जे आहे आम्हाला दिलं. म्हणजे स्टे दिला आणि ऑब्झर्वेशन केलं की हे सर्व कमिटीचं चुकीचं आहे. तर हा जो कॅन्सलेशनचा ऑर्डर आहे व्हॅलिडिटीचा त्याच्यावर स्टे असल्यामुळे आता लीगल इफेक्ट काय असतो त्याचा की ते व्हॅलिडिटी आता यांची जिवंत झाली. का सर्टिफिकेट यांची जिवंत झाली. नाव शी इज द व्हॅलिडिटी होल्डर ऍट प्रेझेंट. तर कोणी हे म्हणू शकत नाही की नाव शी इज नॉट अ जेन्युइन शेड्यूल कास्ट कॅन्डिडेट. नाव शी इज ही सर्वात मोठी विजय आणि दिस इज अ ब्लो टू द अपोनंट्स. आय एम नॉट ऑन द पॉलिटिकल साईड ऍट ऑल. आय एम ओनली ऑन द लीगल साईड. तर हा जो ऑर्डर झालेला आहे याचा इफेक्ट असा आहे सुप्रीम कोर्ट म्हणतो दोन डिसिजन्स असे आहेत की जर ओरिजिनल ऑर्डर त्याच्यामध्ये स्टे जर आहे किंवा तो सेटिसफाईड झालेला आहे तर जे कॉन्सिक्वेन्शियल ऑर्डर्स असतात त्याच्या आधारावर पास झालेले जितकी जे ऑर्डर्स असतात ते ऍटोमॅटिकली हा शब्द लक्षात घ्यायचं ऍटोमॅटिकली ते सुद्धा नॉनेस्ट होतात किंवा ते सुद्धा डिक्लेअर होतात पॉईंट आणि ते सुद्धा जातात. दे ऑल्सो गो. तर याच्यामध्ये जे एक लीगल सिच्युएशन अशी आलेली आहे आता की आता कोर्टाचे स्टे आहे यांना आणि इलेक्शनचा प्रोग्राम जे आहे ते ऑलरेडी जे आहे डिसाइडेड झालेला आहे. सिम्बॉल वगैरे अलॉट झालेला आहे आणि यांचे जे पती आहेत श्याम बर्वेजी ते ऑथराइज कॅन्डिडेट आहेत काँग्रेसचे तर ते कंटेस्ट करत आहेत. आता प्रश्न असा आहे आम्ही डिस्कशन करू ह्या विषयावर की यांना जे आहे आपल्या नॉमिनेशन फॉर्मवर इंटरेस्ट आहे किंवा आपल्या पतीला कंटिन्यू करायचं आहे. कारण की जो पहलू जो लीगल पहलू आहे त्याच्यामध्ये यांची विजय झालेली आहे नो डाऊट. आणि उद्या सर्व तो ऑर्डर जो आहे सेटिसफाईड होणार आहे कारण की कोर्टाने तसं डिटेलमध्ये ऑब्झर्वेशन केलेलं आहे. आणि सो फार एज जो इलेक्शनचे जो पॉईंट आहे
तर तिथे काही ऑब्झर्वेशन आलेले आहेत कोर्टाचे, पण आता आम्हाला कॉपी आलेली नाही आहे. आणि जोपर्यंत नेट कॉपी येत नाही आणि तंतोतंत जो शब्दावली जे कोर्ट आहे तिथे काय उपयोग करता तोपर्यंत आम्हाला काही कॉमेंट करता येत नाही, भाष्य करता येत नाही. पण मी इतकं सांगतो की जर एक रायडर किंवा रिस्ट्रिक्शन जर यांच्या नॉमिनेशन फॉर्मला रिवाई करायचं असेलही तरी यांच्याकडे लिबर्टी आहे, यांच्याकडे जे आहे एक राईट आहे सुप्रीम कोर्टामध्ये जायचं. आणि सुप्रीम कोर्टाचे जजमेंट्स आहेत की ह्या सिच्युएशनमध्ये सुद्धा सुप्रीम कोर्ट यांना दिलासा रिलीफ देऊ शकते, डायरेक्शन देऊ शकते इलेक्शन कमिशनरला, आणि यांचं फॉर्म जे आहे ते एक्सेप्ट होऊ शकते आणि शी विल बी अगेन बी कंटेस्टेड कॅन्डिडेट. दॅट पॉसिबिलिटी कॅनॉट बी रोल्ड आउट ओनली ऑन द बेसिस ऑफ स्टे ऑर्डर. स्टे ऑर्डर संपला, नाव शी इज अ जेन्युइन शेड्यूल कास्ट कॅन्डिडेट, नाव शी हॅज एव्हरी राईट टू से की जेव्हा मी विजिलंट होतो आणि जेव्हा जे आहे माझं नॉमिनेशन फॉर्म होतं तेव्हा एक कॉन्स्पिरसी झाली आणि त्याच्यामध्ये जे आहे तुम्ही मला अटॅक केलं आणि तो वेळ निघून गेला. वेर इज माय फॉल्ट? सबसिक्वेंटली द ऑनरेबल हायकोर्ट हॅज डिक्लेअर्ड अँड ग्रांटेड स्टे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर हा जो स्टे आलेला आहे हा आजच्या तारखेमध्ये आलेला आहे आणि नॉमिनेशन फॉर्म जो आहे तो 28 तारखेला रिजेक्ट झालेला आहे. तर हा जो ग्रेडीचा एक खूप महत्वपूर्ण जो पॉइंट असतो तो खूप महत्वपूर्ण असतो. इलेक्शन कमिशनचे स्टँड असा आहे की जर विड्रॉलची पोझिशन गेली, सिम्बॉल अलॉट झाला आणि त्याच्यानंतर 19 तारखेला पोल आहे, तर अशा परिस्थितीमध्ये न्यायालयाला अंडर आर्टिकल 329 इंटरफेअर्स करू शकत नाही. पण अशी जजमेंट आहेत रिसेंट सुप्रीम कोर्टाचे की जर अशी परिस्थिती जर कोर्टाला दिसते की जिथे कॉन्स्पिरसी झालेली आहे आणि यांचं जे राईट जे आहे ते व्हायोलेट करण्यात आलेलं आहे, आर्बिट्ररीनेस किंवा मिसयूज ऑफ पॉवर झालेला आहे, अशा सिच्युएशन मध्ये सुप्रीम कोर्ट यांना रिलीफ देऊ शकते. आणि हा जो जजमेंट आहे की सर्व कॉन्स्टिट्युशन ऑर्डर्स हे इलिगल किंवा नॉन एस्ट डिक्लेअर होऊन जातात आपोआप, हा एक खूप सुंदर जजमेंट यांच्या फेवरमध्ये आहे. याच्या स्टेच्या आधारावर जे आहे यांना खूप आशाची किरण आहे आणि उद्या चालून जे डिसिजन हे घेतील त्याप्रमाणे आम्ही जे आहे ते लिगल ऍक्शन घेऊ, लिगल स्टेप घेऊ. सुप्रीम कोर्ट ऑलवेज ओपन फॉर अस and the remedies are also open for us. Now everything is not closed. So therefore I congratulate the madam that she has won the half battle. Why I say half battle? Because this is the stage and ultimately the order will be quashed, set aside, and her validity certificate will be revived and will be declared as a genuine. So two points jo hai wo important hai. Thank you. वकील साहेब, वकील साहेब माझा